सुप्रिया सुळेंनी महाराष्ट्राच्या जनतेला हे सांगावं की 40 जवळजवळ 4 महिने आपण हे आरोप करताय, काय पुरावे आहेत आपल्याकडे? असं आहे की अब्दुल सत्तारांनी काल केलेलं वक्तव्य हे 100% निषेधार्य आहे. पक्षाची ही भूमिका अधिकृत पक्षाचा प्रवक्ता म्हणून मी आपल्याला सांगतो. कुणीही याला समर्थन करणार नाही, परंतु महाराष्ट्राच्या जनतेला दुसरी बाजू सुद्धा कळली पाहिजे. मी अब्दुल सत्तारांच्या बाबतीत नाही, मी 40 आमदार शिवसेनेचे आणि 10 अपक्ष आमदार अशा 50 आमदारांच्या वतीने ही वक्तव्य काली यांची काल त्यांची मर्यादा सुटली आणि त्याच्यामुळे स्लिप ऑफ टंग त्यांचं झालं. पण हे का झालं? 4 महिने प्रत्येक आमदार 4-4, 5-5 लाख लोकांमधून जनतेमधून निवडून येतो आणि त्यांना तुम्ही खोके 50 खोके घेतले. ही बदलामी तुम्ही 4 महिने करताय. किती दिवस संयम माणूस ठेवणार? सत्तारांचा संयम काल सुटला. मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना समज दिली, परंतु एखाद्या जनावराला देखील आपण अतिशय त्रास दिला तर ते देखील आपल्यावर हल्ला करते. ही सर्वसामान्य प्रवृत्ती. हे तर आमदार इतक्या लोकांमधून निवडून आलेले आहेत, सगळ्यांना अतिशय त्रास त्याच्यामधून होतो आणि म्हणून कुठे ना कुठेतरी ही गोष्ट घडाय न घडणारी गोष्ट घडलेली आहे. त्याबद्दल पक्षाच्या वतीने आम्ही दिलगिरी व्यक्त केली, निषेधार्य आहे त्यांचं ते पा. परंतु त्याच्या बरोबरीने सुप्रिया सुळेंनी महाराष्ट्राच्या जनतेला हे सांगावं की 40 जवळजवळ 4 महिने आपण हे आरोप करताय, काय पुरावे आहेत आपल्याकडे? कोणत्या बेसवर आपण हे आरोप करता? महाराष्ट्राच्या जनतेची दिशा म्हणून तुम्ही काय करते? हे सरकार अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने खूप मोठे मोठे निर्णय घेते, मग ते शिधा वाटप असो नाहीतर नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना एका क्लिकमध्ये 2500 कोटी रुपये 2500 कोटी रुपये दिवाळीच्या अगोदर दिले. ही सगळी जनसामान्यांची चांगली कामं होत आहेत, त्याच्यापासून लोकांना बाजूला करण्यासाठी तर हे चाललेलं नाही ना. आणि जर सुप्रिया सुळे असं म्हणत असतील की 50 खोके 50 खोके घेऊन हे सरकार बनलेलं आहे, मला वाटते सुप्रिया ताईंना, मला खात्री आहे अजित पवारांबद्दल, अजित पवार असं कधी करणार नाही. पण तरी मग जर सरकार बनवण्यासाठी सकाळी पहाटे अजित दादा गेले होते, त्यावेळेस त्यांना किती खोके मिळाले होते जरा विचारून त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला सांगावं. 1978 साली पवार साहेबांनी काँग्रेसचं सरकार म्हणून पुलंचं सरकार केलं, 38 आमदार फोडले होते आणि नवीन सरकार केलं. मग त्या 38 आमदारांना किती खोके दिले होते तेही जरा ताईंनी विचारावं साहेबांना आणि सांगावं आम्हाला. 1999 साली काँग्रेस फोडून राष्ट्रवादीची स्थापना झाली, बरेच मोठे नेते इकडे आले, किती खोके आपण दिले ते सुद्धा सांगावं. 2019 साली आता शिवसेनेला भाजपपासून बाजूला करत पवार साहेबांनी नवीन सरकार बनवलं, त्यावेळेस पण शिवसेनेला किती खोके दिले होते याच्याबद्दल देखील त्यांनी सांगायला हवं. आणि त्यामुळे दुसरी बाजू ही आहे की 4 महिने जनतेचे प्रश्न बाजूला ठेवून निव्वळ राजकारण करत महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करण्याचा एक घातकी संपूर्ण काम ही सगळी मंडळी करते. त्याची रिॲक्शन, ऍक्शनला रिॲक्शन काल ती झाली, त्याचं समर्थन आम्ही करत नाही, परंतु ती ऍक्शनला रिॲक्शन झाली. मला महिलांच्या बाबतीमध्ये कुठचीही वक्तव्य चुकीची करू नये, ती आमची संस्कृती. पण जरा लोकसभेच्या दरम्यान झालेली एक सभा, ज्या सभेमध्ये अजितदादा स्वतः होते, पवार साहेब स्वतः होते, सुलक्षणा सलगर नावाच्या राष्ट्रवादीच्या एका महिलेने पदाधिकाऱ्यांनी पंतप्रधान वाटाणा आणि मुख्यमंत्री फुटाणा हे वक्तव्य केलं होतं, दादांनी जागेवर झापलं दिलं. त्यावेळेस सुप्रियाताई तुम्ही काय बोलला होता सगळ्या महाराष्ट्राला माहिती की नाही, जे लोकांना आवडते ते बोललं पाहिजे, त्यावेळेस तुम्ही त्याचं समर्थन करता आणि आज स्लिप ऑफ टंग उद्वेगातून झाली आहे. त्याच्याबद्दल राष्ट्रवादीने एवढा वाह करण्याऐवजी निश्चितपणे त्याचा विचार त्यांनी करायला हवा की हे का झालंय.